मम्मी आणि मम्मीच्या साड्या. वाजलेत किती रात्रीचे? 2:15. ती पणताई झोपलेली, तिला झोपूनच्या उठून आणले का? ते ब्लॉक ब्लाऊज बघा चला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा किरण पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. काल गुड्डू आली आहे, जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, काल गुड्डू आली आहे. आणि आज आल्याला लगेच तिने सगळं कामं हे करून दिली, माझं हे पार्लरचं हे ते असं सगळं काढून दिलं. माझ्याकडे ही बॅग भरली, बोलते की ही बॅग जाता त्या पार्लरवाल्या ताईला देऊन ये. झोपेतून उठून मला तसंच पाठवलं आहे, मी आंघोळ पण नाही केली आणि मी ते सामान घेऊन चाललोय. आंघोळ नाही केली तर मी चिकनच दिसतोय, कसा दिसतोय तरी पण सांगा तुम्ही कमेंट करून. स्वतः सामान घेऊन चाललोय मी पार्लरवाल्या ताईचं. आणि आज मी तर मी म्हणजे मी आता झोपेतून उठल्या उठल्या लगेच मी त्यांचं काम करतोय. त्यांनी सांगितलं घेऊन जातो, मी घेऊन आलोय. आता घरी गेल्यानंतर ना मी त्यांना काम सांगेन, बघू माझं कोण काम ऐकतंय. आज देखील येते फिर. हो, आत्ताच घरी आलो आणि बाहेर ऊन पण खूप आहे. गुड्डू गुड्डू पाणी आण ना, पाणी आण ना एक ग्लासमध्ये. गाईज, आम्ही आता जेवायला बसलो. आल्यापासून 4 महिन्यानंतर पंतनी पहिल्यांदा काहीतरी काम करत घेतले, टाटवाडाचं काम. पंत आता 4 महिने होईल तू. 4 नाही रे 4 नाही, मग किती? अजून 3 नाही. गुड्डू यू बाटा रेले बघ थोडासा, मम्मीनी खाल्ले तू थोडासा ऑरेंज ऑरेंज दिसते खा. अजून सगळे कपलेले सगळे खापायानी घेते. एक कप घेतले फक्त गुड्डू. ये ना गुड्डू, तुम्हा आंबा रोवले थोडासा, बघ वाईट होईल आपला आंबा. आम्ही बघा लग्नाची लाईव्ह बघत बसलोय. आता मम्मी बघते कोण आलेला कोण कसा होता, कारण लग्नाच्या गडबडीत काही समजत नव्हतं, सगळी गडबड चालू होती. आता नीट बघायला भेटतंय काय कसं झालंय लग्न. सो तुम्ही पण सांगा, कमेंट करून सांगा कसं झालं लग्न आणि तुम्हाला कसं वाटलं लाईव्ह बघून. तर गाई आता घरी आलेत पाहुणे आणि त्यांच्यासाठी मी बघा नाश्ता घेऊन चाललो आहे. कोण पाहुणे आहेत, पाहुणे कोण आहेत ते आता तुम्हाला दाखवतो मी. आपलेच आहेत पाहुणे, त्याला मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आलं आहे. पाहुणे बघा, हे पाहुणे आलेले आहेत. हॅलो, खाना खाके जाना हो. हमको नहीं रखा था ना, हम आंबे लेके आए नाश्ता. हाँ, आंबे नहीं देवी, आंबे नहीं देवी. पावने जवान नहीं लान, आंबे जो उन्हें लान, आंबे कैसे लगते हैं मम्मी? बस मस्त लगते हैं, एकदम गोड़ लगते हैं आंबे. हाँ, एक पावने इकड़े कौन बस लाए, चला जरा सॉकेट तिकड़े है ना म्हणून तो सीट कम्फर्टेबल है. सही पकड़े है. आंबे आता बघू आम्ही. आंबे आम्ही, मी तुम्ही आणलेला आंबा आम्ही खाताव, मी नाही आणलेला नाश्ता तुम्ही खा. आंबा बाय रोशन चॉईस. आंबट लागला ना रोशन, आंब्यांचा हो. आणि इकडे आपलं बाबू रडतो. बाबू का रडतो? बाबू का रडतो? गे बाबा आंबा खा, आंबा खा. गे आंबा पाहिजे तुला. हे बघ मँगो. हा बाबू मँगो घे, मँगो. चुलो इकडे बाबूची आता आंघोळ झाली आहे आणि बाबू औषध पितोय. मी रोशन नेला आंबा खाऊन बघतो बाबू कसा लागतो. मस्त मेहनत रंग लाई है. हा ऍक्च्युली मागते आधी रोशन आंबेच विकायचा. रोशनची गाडी होती आंब्यांची, हातगाडी होती आपली. रोशन आंबा मार्ट म्हणून दुकान होतं मोठं आणि रोशन कडे काही एम्प्लॉईज होते, ते आंब्यांच्या गाड्या घेऊन जायचे. चला आता आम्ही सगळे मस्त नाश्ता करू, मम्मी सर्व करेल सगळ्यांना. ऐकला दीदी, थांब नाही मारीन डायरेक्ट दीदी.
दीदी बोल नाश्ता आणले चटणीला डिश वगैरे दे ना तुमचं मी काम करा मी बाबूची डेट करता तोले मोठा ऑर्डर देवाला डिश नेन पीस नेले नाश्ता खावालाय बसून जाऊ तुला चला आता मी नाश्ता मला मी डिश आणून देतो चटणी काढून देतो जास्त त्यांनी खा हा अपने अपने हात से ले लो चला दीदीनी एक तरी काम केला चमचं आणलं दीदी अजून एक थम्सअप पिवायला प्लास्टिकचा ग्लास तू आणते का काचेचा ग्लास मी आणू आता गुड्डू गुड्डू न पण ते दोघी पाहुणे आहे ना काम तुला एकटीला करायला लागेल काय मम्मी चला आता आम्ही मस्त नाश्ता करू संबुशा काय संबुशा यो संबुशा ये ना इसमें संबुशा पण आहे हे बघा गाईज कुठे डाका टाकून आंबे एवढे आणले आणि त्यांचे आंबे इथं पण घेऊन आले आणि देवाला घाबर दीदी देवाला घाबर मिरची पण घ्या मिरची चलो आता आम्ही मस्त नाश्ता करतो मम्मी पहिलं तुम्हाला भरवशील का मी तुला भरू तू मला भरू नको ना मी तुला भरू काय 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 दीदीची डायट बघा मी डायट बंद केला आता उद्यापासून उद्या जाणार आहे ना उद्यापासून दीदीची डायट आणि आमची जिम उद्यापासूनच तो उद्या आमचा काही येत नाही दीदीचा डायट चालू होत नाही माझी जिम चालू होत नाही दीदी चंद्रासारखी वाढत चालली आहे चंद्र कले कलेने दीदी किलो किलोने अभियान खाते हे तुम्ही पण नाश्ता करायला या तुम्ही ब्लॉग बघेपर्यंत नाश्ता संपलेला असेल आपापला घ्या आणि नाश्ता करा काय ना तुला तुझा का बर्थडे दे इकडे खावाची वस्तू नाही ती दे इकडे ती खावाची वस्तू थांब त्याच्यावर लिहिला असेल कोणच्या डिंपल पाखी टायगर टायगर आहे का खरे सायबेरियन टायगर गुड्डूला गिफ्ट द्यायला आलेत चला आम्ही पण आलो उठा ये उठ उठ आराम करायला आले इथं कालपर्यंत नाही इथं कामा करत होती तू कामवाली बाई आज लगे आराम करायला मालकीन उठ हे बघा गुड्डू मग गुड्डूला गिफ्ट आणलंय नको का तुला गिफ्ट कशाला आणला म्हणजे नको तुला दे इकडं तुला सोडीन घे घरा सोडीन घे मी काल तुला प्रॉमिस केले ना सोडीन घरा ते सोडीन सो छकुलीने रूम साफ केली त्याबद्दल नाश्ता आणला आणून खपला नवऱ्याला फोन कर आता दादा दादा नाही करायचा जेवण बोलू चलो आता मी चाललो खाली अरे सोडता घे सो आता गुड्डू आली आहे गिफ्ट खोलासाठी तिकडे इकडे बघ तोंड धुवून वा आता बघूया गुड्डूच्या मैत्रिणींनी काय गिफ्ट आणलंय नखा उपटशील ती नखा उपटशील डुप्लिकेट आणि ती लागून येतील मुस्काटले बोलते बोटा गाय त्याच्यात बघा पंकज भाऊ आणि गुड्डू पण आहे त्याच्यामध्ये काचेत दाखव पेट पण भारी आहे कसा पॅटला बघा बघा मस्त दिसतय चॉईस कोणाची आहे मम्मीची हा घे मस्त गिफ्ट आहे खूपच सुंदर
हे बघा गुड्डू, तुझं लग्न झालं ना, तू पाहुणी झाली ना घरांची, तरी पण ट्रीटमेंट तीच वरलेला घसून 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 खावायची. 3 महिने एक आंबा खाली, तर बाटा थोडासा ऑरेंज ऑरेंज राहिले बघ, सफेद कर त्याला. ये बा, ये पण संपत नाही बघ, खा. या मिरच्या का सगळ्या, मिरच्या का. येस, परफेक्ट, काही चेंज नाही. सेम. क्या होती है उतरन. आपले पाहुणे चालले, बाय बाय, या परत लवकरच भेटू. बाय यश, बाय बाय. मी पण चाललो यांच्या सोबत. मम्मी नाही बोलली ना जा म्हणून, मम्मीला माहित आहे, मम्मी तर मी लाराचा पोर याव, लाराचा पोर या लाराचा इकडे. मी लाडाचा नाही आलाचा डब्याच्या वस्तून आणलेला. तो बघ गाईज, बघा मी आणि मम्मी सेम दिसतो का नाही बघते. आम्ही दोघे कसं दिसतो सांगा गाईज, सेम दिसतो का नाही. मला नाही वाटत तू सेम माझ्या. मी तुझ्या सारखा जाऊ, आपण दोघा सेम हो. नाही आपण दोघा एकदम. मला वाटत नाही तू माझ्यासारखा. बघ शट अप, पाहुणी आहे ना, शट अप. बघा गाईज काय फिरते. सो चलो आता मम्मीचा बाय बाय, मी पण यांच्यासोबत चाललो, बाय बाय. आंब्यालाच बांधून ठेव नका, असून काय फायदा. यो तंगूस, अरे तंगूस तंगूस सारखाच वाटला. चलो गोवा गोवा. काले कपडे घालून तिघे इको मध्ये फिरताना आतंकवादी दिसतात तुम्ही. कोणा टाकाला फोन घेऊन या. आंबू बारी लागला आता गोंड जेवण परत या. फणनस फणनस कोणाचं आमंत्रण. मी परत आता आमंत्रण आला. आता सध्या लग्नांचा सीझन चालू आहे, लग्न 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 चालूच असतील. मस्त काही समजलं ना, दोघी एकदम बोलले तुम्ही. आमचं लग्न झालं, आता कोणी कोणाच्या लग्नात जाऊ नका, खूप त्रास होतो उन्हाचा, घरीच राहा, ऑनलाइन पेमेंट करा. ऑनलाइन 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 लग्न अटेंड करा आणि आहेरला आहेराला स्कॅनर मागवा आणि ऑनलाइन पेमेंट करा, ऑनलाइन आहेर करा. चलो आता यांना आम्ही बाय बाय बोलतो. चोर 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 काम सांगले तुम्हाला काय, आम्ही पाहुणे आहो ना, आंब चोराला बरोबर. इकडे बघा, हे बघा दोघी इकडे बघा. आता तिने कळलं बघ ना, बघ ती कळलं तिने. हे बघा दोघी आंब चोर बघा, यासाठी आमच्या घर आले. अगं आपापल्या नवऱ्यांना फोन करा, चला आपापल्या नवऱ्यांना फोन करा. फोन केला आम्ही. मेंटा रिबल ला सुरू होते. अरे इकडे बघा, पंटे बाजूला. असाच पुजत तुला आंबो चोरता नवी. ए मेंटल त्याच्या पुढे येता ना. गे बारीकपणी लागलेले अजून डाग. मग ती बघ तिला सुरू ते अंगावर. तुझ्या कवले तुझा तोंड उलेले नाचले. चलो आता गाईज मस्त आम्ही आंबे. हे बघा आमचं आंब्याचं झाड आहे इथे.
हे बघा हे घर आहे इथे, इथे माझी एक्सू माझी आणि ते आंब्याचं झाड आमची ठाकरांची नाही ती पाटलांची आहे, समजली ना? घेतलाय हातानं आंबे फुनाला फुनाला पडलं कोणी कळलं कोणी ना शायनिंग कोणची चालली बाई नको ना पिकाचं नाही ते कोणचा प्रसन्न भाऊ प्रसन्न भाऊ काय बोलला बघा यो प्रसन्न भाऊ असं गाणी आहे सुपयोग घेतलं हातानं आंबे पुन्हाला मम्मी म्हणजे आंब पडलं बघ गो खाशील बरोबर नाही पण त्याचं या बघ मी नाही पाडलं बोलते कोणी उके बोलला मम्मी बघ परत थकलो मी हातू बोललो ना मी बोललं ना मी बघ लस लागले चोली नाही तोंडाला जे लागे तर गाईज आता फायनली मम्मीने आराम केला आणि मम्मी तरी पण थोडंसं वीकनेस वाटतोय मम्मीला म्हणून आता मम्मी चालली दवाखान्यात बघा आणि गाईशला मी सांगते हा एक नंबरचा खोटा आहे का नाही काल मला सांगितलं सोडणार आहे घरी ना अजून सोडला नाही आता दीदी माझी सोडते गाईश तुम्ही व्लॉगची स्टार्टिंगच बघितली मी सकाळी भिवंडीला गेलेलो तेव्हा हिच्या अंगात आलंच भरलेला काय नाही तुम्हाला सांगितलं नाही मी सांगा मी इथे ढोल तसा वाजवायला पाहिजे होता झोपली तर उठवायला पाहिजे ना चल बाबा तुला घरी सोडते बर बर ना दीदी बाई कास न्याय हुआ ये कास न्याय हुआ गुड झोपली तर उठवायला पाहिजे तुला जायचं तर उठा अम्मा माझी बाजू घ्यायची बघा मम्मी चालली यार मम्मी आहे ते मम्मीचा फेवरेट खाना बघा गाईज मी तुम्हाला मम्मीचा फेवरेट खाना दाखवतो मम्मीचं जेवण आहे मम्मी हातात दिवस तेच खात असते हे बघा दुपारी पण तेच खात काय मम्मी याच्यात जरा सांग आपल्या गाईज ना चांगलं असतं ते खाल्ल्याने पोटाला शरीरासाठी चांगलं असतं त्याच्यामध्ये आहे राई जिरा मग सांग तू लवकर काय ओवा शापा आहे तो ओवा शापा अळशी तिल तिल मदत कर आता मम्मी चालली बघा मी चाललो आम्हाला बोलायला काही नाही एक मिनिट पकड देता बॅग फेकी ना पप्पा रेडी आहेत पप्पा निघाले तिची बॅग शेवटी मलाच घ्यावा लागेल मला माहिती होती होताच पप्पा बघा पप्पा पप्पा कुठे गेले तुम्ही दवाखान्यात मम्मीला पटकन मम्मी डॉक्टर सांगा लवकर लवकर बरी करा जाम धावपळ करायचे अजून मम्मीला हो चल आता मी गाडीत बॅगा टाकतो नाही मी ना ही छोटी छपली चालली ना नाही तो डिक्कीनच असेल राहू द्या नंतर काढू हा सांगतो चला आहे बघा मम्मी चालली मम्मी बाय बाय डॉक्टरला सांग लवकर लवकर बरी कर पिशवी घेऊन काय झाली तुला अरे एक तारखेचे लग्न अजून डॉक्टर मम्मी डॉक्टरला सांग का लवकर बरी कर अजून आम्हाला दुसरी पण लग्न आहे तिथं पण नाचायचं आहे तो पण आमच्या घरचं लग्न आहे 31 तारखेला तो पण ब्लॉग येईल तुम्हाला दिसेल हा पप्पा थांबले ना रस्त्यान चला आता आम्ही आलो पालघर मध्ये काय गावाचं नाव काय चिंचघर चिंचघर देवघर श्री सुरेशचा बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सुरेशला सुयोग आहे सोबत उज्ज्वल आहे ऋतिक आहे सचिन सचिन कुठे गेला सचिन आणि सुयोग गोल्ड स्टार गोल्ड स्टार सुयोग दिल्ली रिटर्न लडाखला चालले आता सक्सेसफुल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सूरज हॅपी बर्थडे टू यू डबल डबल बोलते
भांडण झालं केक खाण्यासाठी. बस बस नाही अका का बस ब्लॉग इन ब्लॉग कट गद्दारी कर बे आता पकड. सो गाइस आता ब्लॉक करायला कोणला ब्लॉक करू कोणला ब्लॉक करू. सो मी आता घरी पोचलो आणि घरी पोचल्यापासून मी बोललो ना, मी बऱ्याच आधी बोललोय मम्मी आणि साड्या. हे बघा मम्मी आणि मम्मीच्या साड्या. वाजलेत किती रात्रीचे 2:15. ती पंतही झोपलेली, तिला झोपूनच्या उठून आणले का ते ब्लॉक ब्लाऊज बघा चला. आणि हिला काय, हिला तर काही काम नाही. हि पिशवीवरून कुठे चालली तू मम्मी? हे बघ इथे तुम्ही पाहुणे हा, पाहुण्याने यायचा पाहुण्याने जायचा, रिकाम्या हाताने यायचा रिकाम्या हाताने जायचा. ते बॅग आहे इबो, ही बॅग इब मम्मी इकडे बघ गाई. हे बघा ही बॅग हलकी आहे, ही बघा एका पोटात नाही अंगली नुसलता बघा. हे बघा ही बॅग हलकी आहे, जाताना मी तुम्हाला ही बॅग दाखवीन. बॅग बरोबर घेऊन येतो तुम्ही. हे बघ ही साडी बघा, ती साडी बघा, रात्रीचे 2 पण बघत माझा ब्लाऊज बघता. सो आणि ब्लॉग चा एंड इथेच करतो. बाय 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 बाय. कर गो पिशवा भरत घेतल्या आणि तुझे बेड काढून ठेवले, ते आपण भरून ठेवलं. आता तुझं बेडरूम मध्ये मग बघून काढून ठेवले, ते भरून ठेवलं मग झोप. आता भरून ठेवता ना, मी सगळं पिशवून भरीन ना सज्जन टाकीन. आमचा ठेवला. चलो बाय बाय कर गो. बाय बाय मम्मी, बाय बाय कर, बाय बाय कर गाईज. मम्मी बाय बाय करत बघा, बाय बाय कर. पहिले बाई मी एंटर का? बाय बाय कर. अरे मी पर निघल, आमचं काम आम्हाला पडले. काम यो काम, रात्री 2 साड्या बघत बसले तुम्ही. बाय बाय करा सगळ्यांनी, बाय बाय करा. ब्लॉग सांगितलं तुझं माझ्या पायांचं बस सगळं ते मी बघत माझ्या नवीन आणल्या तिला मी अर्जंट सोनाराला आणायला लिवलं घरा पोच करायला. नमा माऊ दिलं ना मी काय ठेवलं तिला विचारलं घालायला नाही भेटले घेतलेलं. चलो बाय बाय.